आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. गोरगरीब जनतेच्या सेवेमुळेच या स्थानावर आमदार मुश्रीफ कागल तालुक्यातील बामणीत रस्ते कामाचा शुभारंभ. गेल्या 30 ते 35 वर्षापासून अखंडपणे केलेल्या गोरगरीब जनतेच्या सेवेमुळेच या स्थानावर आहे अशी भावना आमदार हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली. कागल तालुक्यातील बामणी येथे रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आणि गुणवंतांचा सत्कार अशा संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच रावसाहेब पाटील हे होते. सुरुवातीला दीपक पाटील, श्रीकांत बामणीकर यांच्यासह नवनियुक्त तंटामुक्त समिती सदस्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर श्रीकांत बामणीकर, शिवाजी पाटील गोरंबेकर, ऍडव्होकेट नीता मगदूम, मनीषा पाटील आदींनी मनोगते व्यक्त केली. जिल्हा बँकेचे संचालक प्रताप माने यांनी मंडलिक मुश्रीफ युतीचा पॅटर्न आकारण्यात यावा असे मत व्यक्त करत निवडणूक काळातील आश्वासने पूर्ण करण्यासाठी मुश्रीफ यांनी गाव दत्तक घ्यावे असे आवाहन केले. तर ऍडव्होकेट नीता मगदूम यांनी आमदार मुश्रीफ यांनी 35 वर्षात गोरगरीब जनतेसाठी केलेल्या कार्याची माहिती देत त्यांच्या कार्याचे कौतुक केले. यावेळी राजाराम चौगुले, शिवाजी मगदूम, एम डी पाटील, पी आर पाटील, प्रवीण बुवा, उपसरपंच प्रताप कांबळे, तातोबा मगदूम आदी उपस्थित होते. स्वागत युवराज पाटील यांनी केले. प्रास्ताविक बाबूराव मगदूम यांनी केले. आभार रवी मगदूम यांनी मानले. महानकर न्यूज साठी कागलहून राजेंद्र पाटील वंदूरकर.